कार्यक्रम लगेचच श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्रामस्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला यश चार लाख तेवीस हजार चारशे पंचावन्न गणेश मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन आणि गुळाच्या नवीन हंगामाचा पंधरा दिवस आधी प्रारंभ यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सण उत्सव आणि अनेक घडामोडींची रेलचेल असलेल्या सप्टेंबर महिन्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यात झालेलं पावसाचं पुनरागमन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणि शेवटच्या दहा दिवसात दमदार पावसानं नदी नाले भरले गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला कोल्हापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बाब म्हणजे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळालं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली बुदरगड तालुक्यातील पाटगाव हे मधाचं गाव म्हणून विकसित होत आहे नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट आणि पर्यटन विभागाच्या सचिव व्ही विद्यावती यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबवणाऱ्या पाटगावची सामाजिक नैसर्गिक आर्थिक निकषाच्या आधारे यास देशा तेल तेल या स्पर्धेसाठी निवड झाली होती देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सातशे पन्नासहून अधिक गावांमधून केवळ पस्तीस गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे केंद्रीय पर्यटन आणि वन मंत्रालयामार्फत या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा झाला मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्यासाठी यासाठी कोल्हापूरात एकोणीश अठ्ठ्याऐंशी काही लोकांनी एकत्र येत चळवळ सुरू केली होती टोकाचा विरोध वाद प्रतिवाद असा प्रवास करत गेल्या पस्तीस वर्षात या चळवळीनं मोठा टप्पा पार केला आहे यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून चार लाख तेवीस हजार चारशे पंचावन्न मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित करण्यात आल्या यावेळी जमा झालेल्या शेकडो टन निर्माल्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीचं कामही सुरू झालं आहे कोल्हापुरी गुळाच्या नवीन हंगामाचा प्रारंभ या महिन्यात झाला पाऊस नसल्यानं यावर्षी हंगाम पंधरा ते वीस दिवस आधी सुरू झाला आहे करवीर कागल या तालुक्यातील सुमारे चाळीस गुराळ सुरू झाली आहेत या गुऱ्हाळावरून बाजार समितीत दररोज सुमारे ते तीस हजारांवर गुळ रव्यांची आवक होत असते सध्या दोन दिवसातून एक वेळ सौदा काढला जात आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त गुळ रव्यांची आवक सुरु झाल्यानंतर नियमित सौदा काढण्याचं बाजार समितीचं नियोजन आह कर्नाटकातील कमी पाऊसमान असलेल्या विजापूर गुलबर्गा चिकोड या भागात ऑगस्ट महिन्यापासून सुरू सुरु जातात तर कोल्हापुरातील गुऱ्हाळं सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतात पण यावर्षी पावसानं दडी मारल्यानं सुमारे पंधरा ते वीस दिवस अगोदर गुराळ सुरू झाली आहेत केंद्र सरकारतर्फे महिनाभर सहावा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमधून सायकल फेरीबरोबरच पोषणपरी पोषण पंगत सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत शाळांमधल्या विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढण्यात आली अमृत कलश यात्रेत माती आणि तांदूळ संकलन करण्यात आलं केंद्र शासनाची महत्वाकांक्षी आयुष्मान भाव मोहीम जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे याचा जिल्हास्तरीय प्रारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालयात झाला या आभा कार्ड नोंदणी वितरण स्वच्छता अभियान आयुष्मान वेळावा रक्तदान मोहीम अवयवदान जनजागृती मोहीम अठरा वर्षांवरील पुरुष आरोग्य तपासणी मोहीम आयुष्यमान सभा अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील तपासणी इत्यादी उपक्रम राबवण्यात येत आह राजधानी दिल्लीत पार पडलेल्या जीवी शिखर परिषदेत आयोजित हस्तकला बाजारामध्ये महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल परदेशी पाहुण्यांसाठी विशेष आकर्षण ठरलं ही गोष्ट कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद होती केंद्र सरकारच्या हस्तकला आयुक्त कार्यालयानं हस्तकला उद्योगाला चालना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बत्तीस कारागिरांना जी आय मानांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा राबवण्यात आला या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबवण्यात आले कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पीडित महिलांचं मनोबल उंचावण्यासाठी मनोधैर्य योजना राबवली जात आहे या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु केल्यापासून एकशे सतरा पीडितांना आर्थिक मदत करण्यात आली आहे तर हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला